अश्विन शुद्ध प्रतिपदा 26 सप्टेंबरपासून उत्सव चालू झाला। आज उत्सवाचा चौथा दिवस, 4 तारखेपर्यंत उत्सवाचे 9 दिवस मकरोत्सवात सकाळी अभिषेक कुंकुमार्चन होणार, दुपारी महापूजा होणार, संध्याकाळी आरती आणि मकरोत्सव, अशा प्रकारची मकराची सेवा, महालसेची 9 दिवसाची नवरात्रोत्सवाची सेवा ही सर्व भक्तांसाठी ही सेवा केलेली आहे। आणि या सेवेने सर्व भक्तांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन आपल्या महालसेचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। जय श्रीराम। 9 तारीख आमचा वार्षिक खोजागिरी पौर्णिमा उत्सव। ह्या खोजागिरी पौर्णिमा दिसा दरवर्षी प्रमाणे श्री म्हाळसा देवी मल्हार भेटेक वता, पण ह्या वर्षा आम्ही तातून कंचित बदल केलेलो आसा। कडुये देवीनच आमच्या तकलेन घातले आसत। दरवर्षी संध्याकाळची सांची भायर सरताली पालखी, ती ह्या वर्षा सकाळी बरोबर 10 वरांचेर श्री म्हाळसा नारायण देवळांतल्यान मल्हार भेटेक वतली। ताचे पयलीं बरोबर 6 वरांचेर धार्मीक विधीक सुरू जातली, पूर्णावती जातली, नवग्रह अनुष्ठान जातले, पूर्णावती जातली, आणि 10 वरांचेर श्री म्हाळसा देवीची पालखी ढोल ताशाच्या गजरात दिंडीच्या पताका सकट मल्हार भेटेक वतली। थंय बरोबर 12:30 वरांचेर महाआरती जातली, आणि त्यानंतर मल्हार देवस्थानातच महाप्रसाद असतलो, ह्याची सगळ्यांनी नोंद घेऊची। हो जर आम्ही ह्या कार्यक्रमाक ह्या वर्षात कंचित बदल केल्लो आसा, त्यांना हे आम्ही नमूद करता की ह्या वर्षाचो महाप्रसाद जो आसा खोजागिरीचो तो मल्हार देवस्थान जातलो। तशेंच सांजचे 4 वरांचेर पालखी दिंडी पथकाच्या ताळा गजरात परत ह्या देवळां देवपाक भायर सरतली। वाटेर आमचे मारुती मंदीर आसा, नुपूर तीर्थ आसा, थंय पालखी नुपूर तीर्थाक भेट दितली। थंय सिमोल्लंघन चो कार्यक्रम जातलो, सोने लुटपाचो कार्यक्रम जातलो, आणि त्यानंतर देवी ह्या देवळांत मंदिरात परत। दर वर्षा प्रमाणे पुन्हा आम्ही नवरात्राचो उत्सव मोठ्या दबाज्यान साजरो करत असा। आज नवरात्राचो चौथ दीस 26 तारखेच्या आमचो उत्सव चालू झालो। 26 तारखेक सकाळी घटस्थापनेच्यान या कार्यक्रमाक सुरवात झाली। तसे 9 दीस एक भरगच्च कार्यक्रमाची हांगा आयोजन केल्ले आसा। दर दिसाक 6 वरांचेर हांगा सांस्कृतीक कार्यक्रम चालू आसता, तशें बरोबर 8 वरांचेर मकरोत्सव जाता। आमचो मकरोत्सवाचो टायमींग सदांच एक 8 वरांचेर हो आमी फिक्स केल्लो आसा। सगळ्यांनी ह्या टायमाची नोंद घेवची। बरोबर 8 वरांचेर म्हाळशेच्या वेर्णा मंदिरांत मकरोत्सव चालू जाता। ह्या वर्षाचे खास आकर्षण म्हणजेच 4 तारखेर नवमी दिसा सांजचे बरोबर 5 वरांचेर बाल किर्तनकार ह्यांच्या वतीन हांगा किर्तनाचो कार्यक्रम जातलो। त्यांना ह्या माध्यमातल्यान म्हाका सगळ्यांक आमंत्रण करीत दिसता की ह्या कलाकारांक येवन तुम्ही तांचे किर्तन आयकचे, तांचे मनोबल वाडोवचे आणि ह्या कार्यक्रमाचो आस्वाद घेवचो। तशेंच